9 महीने महिला गर्भाला आपल्या गर्भात वाढवते, पण कधी तुम्ही हे ऐकलंय का, गर्भधारणा झाल्या झाल्या एका तासात बाळ जन्माला आलं? तुम्हाला वाटत असेल की आम्ही गंमत करत आहोत, पण नाही. एका महिलेने असा दावा केलाय, ती फक्त एक महिला एका तासासाठी गर्भवती होती आणि तिने निरोगी बाळाला जन्म दिलाय. निरोगी बाळ जन्माला येण्यासाठी बाळाला 9 महिने आईच्या गर्भात राहावं लागतं, त्याची तिथे वाढ होते आणि 9 महिन्यांनी तो या जगात येतो. या महिलेच्या दावानंतर सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसलाय. असं झालं की महिलेला आपण गरोदर आहे शेवटपर्यंत माहिती नव्हतं, कारण तिला 9 महिने देखील मासिक पाळी येत होती. त्याशिवाय तिला गर्भधारणा झाल्यानंतरचे कुठलेही लक्षण दिसत नव्हते. या महिलेने असा दावा केलाय की तिच्या पतीने 19 महिन्यांपासून तिला स्पर्शही केला नाही. तिने सोशल मीडियावर सांगितलं की त्यांचा मुलगा चमत्कारापेक्षा कमी नाही. मुलाच्या जन्माची कहाणी सांगताना ती म्हणाली की मुलाला जन्म देण्याच्या अवघ्या काही तासापूर्वी ती आपल्या पतीसोबत रोमांस करत होती. त्यानंतर अचानक तिला पोटात काहीतरी हलत असल्याचं जाणवलं, तिच्या पोटात दुखू लागलं आणि तासाभरात तिने मुलाला जन्म दिला. महिलेने सांगितलं की तिला 9 महिने मासिक पाळी येत होती, शिवाय तिला या मुलाच्या अगोदर तिने 2 मुलांना जन्म दिलाय, त्यामुळे गर्भधारणा झाली आहे असा कुठलाही संकेत तिला शरीरातून मिळत नव्हता. पोटही वर आलं नव्हतं, शिवाय तिला गर्भवती अवस्थेतही कुठलाही त्रास समस्या होत नव्हत्या, त्यामुळे आपण गर्भवती आहोत हे तिच्या लक्षात आलं नाही. ही विचित्र घटना इंडोनेशियातील आहे. हे प्रकरण 2020 मधील असल्याचा दावा महिलेनं केलाय, तर तिचं नाव आहे हेनी नारायणी. या घटनेच्या वेळी महिलेचं वय 28 वर्षाचं होतं.